बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तहसील अंतर्गत पूर्णा नदी, मण नदी, बोर्डी नदी या तिन्ही नद्या शेगाव तालुक्यात तर काही भाग संग्रामपूर नांदुरा तालुक्यात येत असून शेगाव तालुक्यातील एकूण 18 घाट आहेत. यापैकी 3 ते 4 घाटांचा वाळू उपसा लिलाव झालेला आहे. बाकी घाटाचा अजून लिलाव होणे बाकी असताना वाळूई घाटावर माफियांनी मनमानी करून अवैध वाळू उपसा जोरात सुरू केला असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याची चर्चा जिल्ह्यात जोर धरत आहे. वाळू घाटावर माफियांनी मनमानी करून अवैध वाळू उपसा जोरात सुरू केला असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. शासनाचे या वाळू घाटावर अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे असा प्रश्न निर्माण झाला. पूर्णा नदीच्या पात्रात अवैध वाळू माफियांनी भरमसाठ वाळू उपसा केला असून मोठ्या प्रमाणात साठा गोळा केला आहे. वाळू माफियांचा प्रशासनासोबत वादसुद्धा झाला आहे. वादाचं रूपांतर हाणामारीपर्यंत गेले होते असे चर्चिले जात आहे. मागील घटनेत कटोरा शिवारात अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी शेगाव तहसील कार्यालय येथील चालक व कोतवाल यांना वाळू माफियांनी मारहाण केली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच शासनाच्या गाडीचे नुकसान केले. दुसरे प्रकरण भेनगाव येथील पूर्णा नदीपात्रात JCB च्या साह्याने अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी नदीपात्रात खोल खड्डे पडून खाड्यामुळे एका 12 वर्षीय मुलाचा प्राण गेला. त्यावेळी गावकऱ्यांनी शेगाव पोलीस स्टेशन गाठून रितसर तक्रार दाखल केली. नंतर काय झालं हे कोणाला माहीत नाही. या सर्व घटनेला अवैध वाळू उपसा माफियासह शासकीय यंत्रणासुद्धा जबाबदार आहे असे बोलले जात आहे. VKB न्यूजसाठी बुलढाणा येथून राजवर्धन शेगावकर यांची रिपोर्ट.